मालेगाव बॉम्बस्फोट 2008 प्रकरणाने आता पुन्हा एक नवीन वळण घेतले. काही दिवसांपूर्वीच तत्कालीन निलंबित एटीएस अधिकारी मेहबूब मुजावरने केलेल्या खुलाशानंतर आता या प्रकरणातील संशयित संदीप डांगे, रामचंद्र कलसांगरा तसंच त्यांच्यासोबत दिलीप पाटीदार, दिलीप नहार यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत अटक करून नंतर सोडून दिलेले संशयित यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र एटीएसनं तपास केलेला मालेगावचा 2008 बॉम्बस्फोट संपूर्ण प्रकरणच दिशाभूल आहे, राजकीय फायदा घेण्याकरता हे प्रकरण उभं केलं गेलं असा आरोप पुन्हा एकदा कुटुंबियांनी केला. त्यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी अजित मांढरे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला आता एक नवीन वेगळं वळण लागलेलं आहे. नेमक्या या प्रकरणातील जे दोन संशयित आरोपी होते ते कुठे आहेत, आणखीन एका व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे, ती व्यक्ती कुठे आहे, नेमक्या या प्रकरणामध्ये घडतंय काय आणि कशा पद्धतीने तपास सुरू आहे, या सर्व गोष्टीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. आपल्यासोबत काही अशी लोक आहेत की जे स्वतः त्यामध्ये पीडित आहेत आणि आत्ता त्यांचे परिवाराला देखील आहेत. रामचंद्र कलासांगर आणि संदीप डांगे यात हे दोघं नेमके कुठे आहेत याबाबत कोणालाच माहीत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यावरून खूप मोठे खुलासे होत आहेत. आपल्यासोबत काही लोक आपण त्यांच्याशी बोलूयात. आपका नाम बताइए और आपके साथ क्या हुआ था, ईटीएसने कैसे बर्ताव किया था और आपका भी क्या कहना है. मेरा नाम श्याम साहू, इंदौर का निवासी हूँ मैं और मुझे 8 अक्टूबर 2008 में मुझे एज ए किडनेप की तरह उठा लिया गया था. वो उसी दरमियान उसी रात को और मुझे और मेरे साथ तीन लोगों को यहाँ मुंबई पुलिस काला चौकी लेके आ गए थे. इसमें एक शिवनारायण था, एक दिलीप पाटीदार था, एक धर्मेंद्र बैरागी था. सबके साथ रात भर वो चार दिन तक खूब टॉर्चरिंग करी, खूब मारा, अथा मारा, वो नंगा कर करके मारा, नंगा करके पटक देते थे. मैं भी इस केस में एक्यूज था और रिसेंटली क्लीन चिट मिली है मुझे. मुझे भी 5-6 दिन तक इलीगल कस्टडी में रखा गया, मारा गया, पीटा गया और इस केस में आरोपी बनाया गया बिना वजह से. 10 नवंबर 2008 को दिलीप को उठाकर ले गए थे ATS वाले. हाँ, मेरा छोटा भाई है तो मैं तो गांव पर रहता था उस टाइम पे. तो दिलीप की पत्नी ने फ़ोन लगाया कि कुछ पुलिस वाले आए और उठा के ले गए. फिर सुबह आके मैंने खजराना में रिपोर्ट दर्ज कर लिया. प्रशांत जी, नेमकी आपली मागणी काय, यानी हे सर्व आता परिवारवाले आहेत किंवा याच्यामध्ये काही आरोपी होते, आता संशयित होते, आता निर्दोष सुटलेले आहेत, नेमकी आपली आता मागणी काय? नाही, आता मुजावरनी जे काही क्लेम केलेलं आहे त्या विषयावरती आमची मागणी एकच आहे याच्यामध्ये, की ज्या ज्या लोकांवरती अत्याचार झालेले आहेत, पर्टिक्युलरली रामजी कालसांगरा आणि ह्यांचं जी काही हत्या झालेली आहे, ह्या जे क्लेम आहेत त्याचा इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि इंडिपेंडेंट अँड फेअर इन्व्हेस्टिगेशन नीड्स टू बी डन इन दिस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.